एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। 2014 ला मी इच्छुक होतो, 2019 ला इच्छुक होतो, दोन्ही वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी मला सांगितलं असेल की विजय थांबा ठीक आहे आपण पुढे चला। त्या त्या वेळेला मी पक्षाशी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं। उमेदवार कसे जरी असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। मग साम दाम दंड भेद नीती सगळ्या नीतींचा अवलंब करून शिवसेनेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि उमेदवार निवडून आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिलो। आज पण मला एक वर्ष भरापूर्वीच आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या साहेबांनी मला बोलवलं होतं आणि मला एक वर्ष भरापूर्वी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये की विजय चला आता तुम्हाला तयारी करायची आहे, तुम्हाला लढायचंय, जोरात कामाला लागा। मी निश्चितच त्या दिवसापासून पायाला घुंगर लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धाव धाव धावत होतो, पळपळ पळत होतो। 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला शिवसेनेचं अधिवेशन होतं त्याच्यापूर्वी पण मला 1 महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं। त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते आणि त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की विजय काय काय तयारी केली, तुम्ही लढता काय काय, कुठं कुठं फिरता काय काय करता, या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं। साहेब जे काही निवडणुकीचे तंत्रमंत्र असतात ते सगळं मी जाणतो, गेले 15-20 वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो, मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलोय, नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या निवडून आणत राहिलोय, मग पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, ह्या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी या सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्रमंत्र मला माहिती आहे। त्याच्यामुळे माझी निवडणूक मला मी अंगावर घेऊन करणार आहे, साहेब तुम्ही काळजी करू नका, असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला। असं असताना कालपर्यंत 100% माझं नाव त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, माझं नाव त्या ठिकाणी होतं। संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये 7-8 सर्वे झालेले आहेत, विविध वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत, आपण सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे, मी पण माझा स्वतःचा सर्वे केलाय आणि त्या सर्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की निश्चितच विजय करंजकर हे नाव प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नाव पोहोचलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणून विजय करंजकर ह्याच नावाची पसंती 100% येत होती आणि प्रत्येक सर्वेमध्ये, तसे मी सर्वे साबित पण करू देऊ शकतो। आमचे बरेच पत्रकार मित्रांनी पण अनेकदा मला या गोष्टी सांगितल्या की आपण तुमचंच नाव सर्वेमध्ये सगळीकडे आणि म्हणजे इंडिया टीव्ही एनडीटीव्ही यांनी जे सर्वे झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसिव्ह होतो, नाव पुढे होतं। असं असताना आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहील याची शाश्वती मला आहे, परंतु एक निष्ठा कुठपर्यंत ठेवावी, निष्ठेचं फलित काय व्हावं याचा सुद्धा विचार आज मला सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांनी मला ताई ताई करून सोडलेला आहे। ठीक आहे, मी त्यांना सांगितलंय की मी 2 दिवस आपण वाट बघा, काळजी करू नका, मी एकदा तरी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट घेईल आणि त्यांना निश्चितपणे की बा हे का असं का होतंय, जे लोक इच्छुक नाही आहे त्या लोकांची इच्छा होऊ शकत नाही आहे, अशा लोकांना तुम्ही माळा घालताय, म्हणजे हा नेमका काय पक्षामध्ये काय हे आहे, तर त्याचा मला अधिकार आहे, मी साहेबांना निश्चितपणे तो विचारल, मी साहेबांकडे जाणार आहे। तत्पूर्वी मला फक्त एवढंच, मी कार्यकर्त्यांना एवढंच फक्त सांगतोय की बाबा रे आपण आतापर्यंत निष्ठेने राहिलो, निष्ठा ही आपली कुठेही विकू दिली नाही। मी 13 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो, 13 वर्षामध्ये अनेकांना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले असतील, अनेकांना पंचायत समित्यांचे तिकीट दिले असतील, अनेकांना नगरपालिका महानगरपालिकेचे तिकीट दिले असतील, परंतु आजपर्यंत माझ्या 13 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीही असं म्हणू शकलं नाही की माझं तिकीट विजय करंजकरनी माझा चहा पिऊन मला दिलंय। त्याच्यामुळे मला वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे। साहेब म्हणायचे पैसा येईल जाईल, पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल, पण एकदा का इज्जत गेली तर ती पुन्हा कमवता येणार नाही। त्या दृष्टीनं मी आतापर्यंत वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या त्या वाक्याप्रमाणे प्रचंड इज्जत कमवत आलो, मी इज्जतदार आहे आणि मी खुद्दार आहे, गद्दार नाहीये, परंतु वेळ प्रसंगी जर माझ्या बाळासाहेबांचं ते पण वाक्य आहे
अन्याय सहन करणाऱ्या पेक्षा अन्यायाला वाचा फोडणारा सैनिक मला अधिक जवळचा, अधिक उत्तमतम। त्याच्यामुळे भविष्य हे सर्वांना असतं, कोणाच्या भविष्याशी खेळणं काही लोकांनी हे वास्तविक पाहता चुकीचं आहे। मी बघेल, अजून आपल्याला दिवस काही गेले नाही, अजून खूप वेळ आहे माझ्या पुढे, आणि सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगेल की चला ठीक आहे, काही निर्णय उलटे पालटे होत असतात, परंतु काही वेळेला काही ठिकाणी वाट बघावी लागते आणि आपण सुद्धा सगळे वाट बघाल अशी माझी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे। म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे। मी माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा सांगेल की आतापन्ना करण्यापेक्षा निर्णय क्षम, मला माहिती आहे माझी निर्णय क्षमता, आणि मी 100% निर्णय घेईल तर मी जिंकण्यासाठीच घेईन, आणि मी जिंकून येऊन दाखवेल ती ताकद आपली आहे। आणि जर समजा तशी ताकदच दाखवून द्यायची वेळ असेल तर मग परमेश्वरांनी ठरवलं तर ते मला काही सांगता येणार नाही, एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतो। बोला बदल होणं न होणं ते मी काही नैसर्गिक आपत्ती तयार करणाऱ्यांपैकी नाहीये। जे म्हणतो ना, खम ठोक ठेलता है जब नर पर्वत के जाते पावखड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है। मला त्या वाक्याप्रमाणे दगडातून पण पाणी गाडायची ताकद माझ्यामध्ये आहे, आणि मी 100% येणाऱ्या काळामध्ये ते करून दाखवल। नाही, माझा विश्वास वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती आहे। मला मी दोन चार नेत्यांशीच पण आमच्या शिवसेनेच्या बोललोय, ते सुद्धा म्हटले की हा अत्यंत घाणेरडा निर्णय आहे, आपण येणाऱ्या काळामध्ये हे बघू, काळजी करू नका, तुम्ही लगेचच घाई करू नका। नाही, संशय घेऊन काम करत नाही, त्याच्यामुळे संशय कोणावर जरी असेल तरी पण मला माझं काम करायचंय, माझ्या कामामध्ये मला यश प्राप्त करायचंय, मला लढायचंय आणि जिंकायचंय। 2014 साली आताचे जे उमेदवार जाहीर झाले ते शिवसेनेमध्ये आले होते राष्ट्रवादीतून, आणि त्यांनी आमदारकी घुसवली, आणि गेले 5 वर्ष ते एवढे ऍक्टिव्ह पण नव्हते पक्षामध्ये, तरी सुद्धा त्यांचा विचार केला गेलाय। खर तर त्यांची ताकद एका विधानसभेपुरतीच आहे, तर कसं काय हा निर्णय केला गेलाय आपण कसं बघताय? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्रीत म्हणजे एक दोन दिवसामध्ये झालेले हे बदल आहेत। चला ठीक आहे, बदल कसे घडले, कसे हे झाले, त्याच्यावरती मीमांसा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे, आणि पक्षप्रमुखांना त्या काही गोष्टी मी पटवून पण देईन, मी त्यांच्याशी बोलणार आहे। मी आता सांगितलं ना, आता थोडी दरवेळेला थांबणार। मी तुम्हाला सांगितलं, पहिला माझा पर्याय जो आहे तो मी साहेबांशी भेट घेणं, आणि साहेबांकडे माझ्या काही ज्या अपेक्षा आहेत त्या मी व्यक्त करणं, ते झाल्यानंतर मग मी काय निर्णय घ्यायचा तो बघू। हा, 100%। नाही, प्रचंड जनक्षोभ आहे, परंतु तरीही मी त्या यांच्यासाठी पत्रकार परिषद घेतली की बाबा रे कुठेही घाई करणं हे आपलं तत्वत बसत नाही, सगळ्या लोकांच्या अपेक्षा काही जरी असल्या तरी मला माझ्या पक्षप्रमुखांशी मी एकदा तरी बोललं पाहिजे, आणि त्याच्यानंतरच मी काय निर्णय घ्यायचो तो घेईन 100%। मी केव्हा जाऊ शकतो, 2 दिवसामध्ये मी भेट गेले, त्याच्यानंतर मला काय घ्यायचो तो निर्णय 100% घेईन। आता पाहू कोणाचे हात आहे कोणाचे पाय ते बघू। संजय राऊत
ए गप्पा सर नहीं नहीं बघा कोणाचा हात आहे का कोणाचं काय आहे ते काही काळ तपास केल्यानंतर समजेल त्या वेळेला बघूया नहीं नहीं माझ्या पक्ष प्रमुखाशी व्यवहार करत नाही त्यांच्यावरती मी आरोप लागू देणार नाही कारण तेही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहे आणि मी फक्त एवढं सांगितलं की मी कुठेही एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये कलंकित शिवसेना होऊ दिली नाही एवढं माझं तत्व मी सांभाळलेलं आहे आणि याच्यानंतर पण मी ते तत्व पाळत सांभाळत राहील खर तर आप्पा दोन महिन्यापूर्वी संजय राऊत यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुमचे लोकसभेचे उमेदवार कोण आहे तुम्ही बाजूला उभे असताना ते बोलले होते की हे बाजूला उभे आहेत हेच आमचे उमेदवार आहे त्यानंतर मागच्या पत्रकार परिषदेत ते बोलतायत की आमच्याकडे तीन तीन उमेदवार आहेत आता नाही त्यांनी प्रत्येक वेळेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय विजय करंजकर हे अनेकदा सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तेही खरं आहे की माझ्या पक्षप्रमुखांवरती माझा विश्वास आहे मी बोलतो दोन दिवसामध्ये आणि काय निर्णय घ्यायचा ते आपण करूया तोपर्यंत कुणीही कार्यकर्त्यांनी असं उतावळं होऊ नये हीच माझी सगळ्यांना विनंती राहील मी सांगितलं लढणार म्हणजे लढणार चांगल्या चांगल्यांना पाडणार पण मी सांगतो लढणार म्हणजे लढणार आणि पाडणार गेल्या महिन्यात शिवसेनेकडनं वाजेंद्र विचारणा करण्यात आली होती का तुम्ही लोकसभा लढणार का तेव्हा ते नाही बोलले होते ते माझ्याशी बोलणं झालं होतं वाजेंचं नामचं पण वाजेंनी शरद पवार साहेबांना सांगितलं होतं की आमची काही ती ताकद नाहीये आणि मलाही पण बोलले होते राजाभाऊ पण मला बोलले होते की आमची काही ताकद नाही मला काही लढायचं नाही आपण मला ते विचारलं होतं राऊत साहेबांनी एवढं मला बोलले होते ते मग पदाधिकारी सगळ्यांना येतील सगळे हे बघा संदेश विजय करंजकर ही त्या पदाधिकाऱ्यांची शाश्वती होती शाश्वती आहे म्हणून ते या पक्षामध्ये आहे कारण विजय करंजकर ही त्यांची शाश्वती याच्यासाठी आहे की त्यांना माहितीये का विजय करंजकर हा शब्दाला जागणार आहे विजय करंजकर पक्षाचा घात होऊ देणार नाही विजय करंजकर आमची तिकीटं कुणी कापायचा प्रयत्न केला तरी आमची तिकीटं कट होऊ देणार नाही ही शाश्वती म्हणून ते इथं आहे हे लक्षात ठेवा हा ज्या दिवशी विजय करंजकर थोडासा बाजूला होईल त्यांची शाश्वती तुटेल तर ते पण थांबणार नाही नाही आता ते धाडस कोणी केलंय काय केलंय ते बघू त्याच्यावरती आपण व्यवस्थित निर्णय घेऊ तुम्ही त्याची काही घाई करू नका मला फक्त मला कार्यकर्त्यांना सांगायचं होतं की बाबा रे तुम्ही काही अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त करू नका कुणाही सुसाट असे सुसाट होऊन सुटू नका पळू नका धावपळ करू नका शांत राहा दोन दिवसामध्ये आपण शांतपणे शांत डोक्याने निर्णय घेऊ एवढं मला अरे विचार करून मी निर्णय घेतो निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसत नाही असाच मी निर्णय घेईन 100% मी सांगितलं ना मी लढणार आणि मी पाडणार बाकी सोडा सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद